नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो. मित्र हो, सातव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे. काय आहे हा जी आर, याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूयात. तत्पूर्वी मित्र हो, जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या, कारण सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीत, वेगवेगळ्या शासन निर्णयाच्या बाबतीत किंवा वेगवेगळ्या शैक्षणिक व्हिडिओजच्या बाबतीत नवनवीन लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. चला तर मग आपण सुरुवात करूयात. आता जी आर काय पाहूया. राज्य वेतन सुधारणा समिती 2017 सेवानिवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना द्यावयाच्या आनुषंगिक लाभाबाबत महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा जी आर आहे. मित्र हो, शासन निर्णय क्रमांक निवेसू 2018 क्रमांक 130 सेवा 4 मंत्रालय मुंबई दिनांक 1 जानेवारी 2019 जी आर काय म्हणते पाहूयात. केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात, कुटुंब निवृत्ती वेतनात शासनाच्या निर्णयांच्या आधारे राज्य शासकीय व इतर पात्र निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक 1216 प्रक्रमांक 58 सेवा 9 दिनांक 17 जानेवारी 2017 अन्वये श्री के पी बक्षी राज्य शासनाचे सेवानिवृत्त मुख्य अपर सचिव यांच्या अध्यक्षतेखाली वेतन सुधारणा समिती 2017 स्थापना करण्यात आली होती. प्रधान सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव वित्त विभाग हे या समितीचे सदस्य होते. समितीने आपल्या अहवालाचा खंड 1 दिनांक 15 डिसेंबर 2018 रोजी शासनास सादर केला आहे. सदर अहवालातील शिफारसींची स्वीकृत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता शासन निर्णय काय झाला पाहूया आपण. शासनाने राज्य वेतन सुधारणा समिती 2017 अहवालाच्या खंड 1 मधील शिफारशी काही सुधारणांसह स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या शिफारशी व त्यावर शासनाने घेतलेले निर्णय याबाबतचा तपशील सोबतच्या प्रपत्रात नमूद करण्यात आला आहे. प्रस्तुत शिफारसी स्वीकृत करण्याच्या परिणाम स्वरूप ज्या प्रकरणी सविस्तर आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता आहे त्याबाबत स्वतंत्रपणे कारवाई करण्यात येईल. शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील. क्रमांक 3 काय पाहूया. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248 च्या परंतु का अन्वय प्रदान केलेला अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू राहील. सदन शासन निर्णय महाराष्ट्र .gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा संकेतांक 2019-01-01-17-29-028-105 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षरित करून काढण्यात आलेला आहे. नितीन गद्रे साहेबांची सही आहे. प्रधान सचिव लेव लोक वित्त विभाग. हा या प्रती कोणाकोणाला पाठवण्यात आलेल्या आहे त्याची माहिती इकडे दिलेली आहे. आणि नेमकं आता इथून शासन निर्णय चालू झालेला आहे. शासन निर्णयात काय आहे आपण पाहूया. अनुक्रमांक आहे, अहवालातील परिच्छेद क्रमांक आहे, शिफारशींचा गोषवारा आहे आणि वित्त विभागाने स्वीकारल्यात की नाही त्याचा अभिप्राय काय आहे त्याचा एक रकाना आहे. तर आपण 6.2.1 पाहूया. राज्य शासनाने सहाव्या वेतन आयोगानुसार कमीत कमी निवृत्ती वेतन
2882 म्हणजे 2882 ठरवले असून त्यास 2.57 गुणून येणारी रक्कम 7410 येत आहे. तथापि सदरची रक्कम कमी वाटत असल्याने आणि केंद्राने 7व्या वेतन आयोगात कमीत कमी निवृत्ती वेतन 9000 इतके केलेले असल्याने राज्य शासनाच्या दिनांक 1/1/2016 पूर्वी निवृत्तीवेतन धारकांना कमीत कमी निवृत्तीवेतन 7500 करण्याची समितीची शिफारस आहे. म्हणजे रिटायर झालेल्या कुठल्याही व्यक्तीला 7500 पेक्षा जास्तच वेतन मिळेल. दिनांक 1/1/2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीधारकांनाही त्यांच्या निवृत्तीवेतनास 2.57 गुणून अनुज्ञेय होणाऱ्या सुधारित निवृत्तीवेतनाच्या शीघ्र गणना काळानुसार वेतन निश्चिती करण्याची पद्धत अवलंबण्याबाबत शिफारसी समितीची शिफारस आहे. आता मुद्दा क्रमांक 2 काय म्हणते बघूया. 1 नोव्हेंबर 2005 पासून शासन सेवेत नव्याने दाखल झालेल्या उमेदवारांना नवीन परिभाषित अंशदान योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना लागू झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या कमीत कमी 10% मासिक अंशदान द्यावे लागते. तसेच 10% अंशदान शासनामार्फत देण्यात येते. सुधारित वेतन संरचनेमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार असल्याने या योजनेखालील देण्यात येणाऱ्या शासकीय अंशदानाच्या रकमेतही 1/1/2016 पासून भरीव वाढ होईल. मुद्दा क्रमांक 3 काय म्हणते बघू. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास 10 वर्षापर्यंत उच्चतम दराने कुटुंब निवृत्ती वेतन अदा करण्याची सध्या अस्तित्वात असलेली तरतूद 7व्या वेतन आयोगातही कायम ठेवण्याची शिफारस आहे. 4 काय म्हणते बघूया. शासकीय कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाच्या कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत 6व्या केंद्रीय वेतन आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार अस्तित्वात असलेल्या तरतुदी या 7व्या वेतन आयोगातही यापुढे अशाच ठेवण्यात याव्यात अशी शिफारस आहे आणि ती शिफारस स्वीकृत केलेली आहे. आता 5 क्रमांकाचा मुद्दा. राज्य शासनाने त्यांच्या अतिवृद्ध निवृत्तीवेतन धारकांकरिता सरसकट 10% निवृत्तीवेतनात वाढ यापूर्वीच केलेली आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये सदर दरांमध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्याची समितीची शिफारस आहे. वयवर्ष 80 ते 85 मध्ये 10% वाढ, वयवर्ष 85 ते 90 मध्ये 15% वाढ, वयवर्ष 90 ते 95 मध्ये 20% वाढ, वयवर्ष 95 ते 100 मध्ये 25% वाढ आणि वयवर्ष 100 व त्यावरील वयामध्ये निवृत्तीवेतनात 50% वाढ अशी वाढ दर्शवते. सदर वाढ ही दिनांक 1/1/2016 पासून लागू करण्याची समितीची शिफारस आहे. मुद्दा क्रमांक 6 काय म्हणते बघूया. राज्य शासनाच्या निवृत्तीवेतन धारकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरू झालेल्या सेवानिउपदानाची मर्यादा 7 लाख इतकी असून रुपये 14 लाख इतकी करण्याची समितीची शिफारस आहे आणि ती स्वीकृत झालेली आहे. 7वा काय म्हणते बघू. राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबाला देय असलेल्या मृत्यूनिश सेवाउपदानाच्या दरामध्ये केंद्र सरकारच्या 7व्या वेतन आयोगानुसार केलेल्या बदलामध्ये खालील प्रमाणे वाढ प्रस्तावित करण्यात येत आहे. 1 सेवेचा कालावधी आणि मृत्यू उपदानाचा दर. जर सेवा 1 वर्षापर्यंत असेल तर अंतिम वेतनाच्या 2x द्यायचा आहे. 1 वर्ष सेवा असल्यास, सेवा 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर जास्त व 5 वर्षापर्यंत असेल तर अंतिम वेतनाच्या 6x रक्कम द्यायची आहे. सेवा 5 वर्ष ते 11 वर्षापर्यंत असेल तर वेतनाच्या 12x द्यायचा आहे. सेवा 11 वर्ष ते 20 वर्षापर्यंत असेल तर वेतनाच्या 20x रक्कम द्यायची आहे. सेवा 20 वर्षापेक्षा जास्त असेल तर अर्थाकारी सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक 6 महिने कालावधीसाठी अंतिम वेतनाच्या नेमे मात्र अंतिम वेतनाच्या 33x मर्यादेत कमाल 14 लाखापर्यंत देण्यात येणार आहे. आता मुद्दा क्रमांक 8वा काय बघूया. राज्य शासनाच्या निवृत्तीवेतन धारकांकरिता ही 6व्या वेतन आयोगात निवृत्तीवेतन धारकाच्या जास्तीत जास्त 40% इतके निवृत्तीवेतन अंशराशीकरण करणे व अंशराशीकरण रकमेच्या कपातीच्या अवधी 15 वर्ष इतकाच आहे. त्याच धर्तीवर 6व्या वेतन आयोगात राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीतही निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकरणासाठी सध्या अस्तित्वात असलेली तरतूद यापुढेही कायम ठेवण्याची शिफारस आहे. उपरोक्त सर्व लाभ निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 1/1/2016 पासून लागू करण्यात येईल. 1/1/2016 पासून लागू करण्यात येईल. 9वा मुद्दा आहे हा.
त्यांना सदर लाभ कमी कमी हप्त्यात देण्यात यावे. राज्य शासनाच्या 7व्या वेतन आयोगानुसार तरतूद सर्व सुधारणा राज्य शासकीय कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनाही योग्य त्या फेरफारीसह लागू करण्याची शिफारस करीत आहे. आणि स्वीकृत निवृत्तीधारण कुटुंब निवृत्तीधारकांना थकबाकी रक्कम 3 वर्षात 3 समान हप्त्यात रोखीने देण्यात येणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ जर आजचा आवडला तर कृपया आपल्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा. गरजू लोकांपर्यंत ती माहिती पोहोचली पाहिजे. त्यांना त्यांच्या वेतनात झालेले बदल त्यांना समजले पाहिजेत. परत एकदा भेटूयात नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.